दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी आदिवासींना वेठीला धरलं जात असल्याचं धक्कादायक वास्तव उघड झालं. विवेक पंडित यांच्या श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते भिवंडी पडघा भागातून बसेस भरून बीकेस इथल्या दसरा मेळाव्याला नेले जात आहेत. पण आपण नेमके कुठे आणि का जातोय हेच या आदिवासी बांधवांना माहीत नाही. झी 24 तासच्या प्रतिनिधीनं या आदिवासींच्या समाजातल्या कार्यकर्त्यांच्या बसमध्ये शिरून त्यांच्याशी चर्चा केली आणि बसमध्ये बसलेल्या कुणालाच आपण दसरा मेळाव्याला जात आहोत याची माहिती नव्हती. आपण श्रमजीवी संघटनेच्या बैठकीला जात आहोत असं या कार्यकर्त्यांनी म्हटलेलं आहे. वेठबिगारी विरोधात लढणाऱ्या श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्तेच वेठीला धरले का जात आहेत असा सवाल देखील आता उपस्थित झाला. बीकेस येथे होणाऱ्या शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याला आपण पाहू शकतो की आदिवासी कार्यकर्ते दिसत आहेत. हे श्रमजीवी संघटनेचे कार्यकर्ते आहेत, विवेक पंडित यांचे कार्यकर्ते आहेत. हे सुद्धा बीकेसीला मेळाव्यासाठी चाललेले आहेत. आपण काही कार्यकर्त्यांना विचारूया कुठे चालले आहेत. काही सर्व संघटना जिंदाबाद. कुठे चालले कुठे तुम्ही. जिंदाबाद मुंबईला. मुंबईला कशाला. जिंदाबाद जिंदाबाद. ओके. कुठे चालले तुम्ही. मुंबईला. कशासाठी. मीटिंग साठी. कुठली मीटिंग आहे. संघटनेची. कुठल्या संघटनेची. आदिवासी. जिंदाबाद. अजून काही कार्यकर्ते आहात. कुठे चाललात तुम्ही. काही आम्ही मेळाव्याला चाललो. कुठला मेळावा आहे. आम्हाला संघटनेतून घेतलेत. कुठल्या संघटनेतून. आदिवासी संघटना. अच्छा. अजून काही तरुण कार्यकर्ते दिसत आहेत त्यांना विचारूया. कुठे चाललेत तुम्ही. कुठे चालले. मीटिंग आहे तिकडे चाललं. संघटनाची मीटिंग आहे तिथे चाललं. कुठल्या संघटनेची मीटिंग आहे. श्रमजीवी संघटना. आपण पाहू शकतो की हे सर्व कार्यकर्ते श्रमजीवीच्या संघटनेच्या मीटिंगला चाललेत असे सांगतायत. कॅमेरामन मनीष सह चंद्रशेखर भुयार ठाणे. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे 24 तास.